बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. बदलापूरच्या शाळेवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बदलापूरची माहिती दडवल्या प्रकरणी शाळा प्रशासनावर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणी अखेर शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि शासनाने चौकशीसाठी नेमलेल्या SIT ने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, तपास कुठपर्यंत आलेला आहे, मोठी अपडेट म्हणावी लागेल ही? नक्कीच, आज आपला SIT जी स्थापना अंतर्गत केली होती, म्हणजे ज्या शाळेने या ज्या शाळेमध्ये जी घटना घडली होती त्या घटनाप्रकरणी आता SIT अंतर्गत फोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती आहे, दडपल्याप्रकरणी SIT ने त्यांच्या फोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आपल्या आता सध्या समोर आलेली आहे. नक्की नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्याच संदर्भात पुढची अपडेट आपण पाहूयात. बदलापूरमध्ये अत्याचार झालेल्या शाळेमध्ये CCTV बसवण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि शाळेमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर शाळा प्रशासनाला जाग आल्याचंही पाहायला मिळत आहे. शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयानुसार प्रशासक सुद्धा शाळेत दाखल झालेले होते आणि प्रशासक कुंदा पंडित आणि सल्लागार विश्वनाथ पाटील यांनी सुद्धा शाळेची पाहणी केल्याची माहिती आहे. शाळेमध्ये पोलिसांकडून शिक्षकांची चौकशी सुद्धा सुरू आहे. पुन्हा असे अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी खबरदारीच्या पार्श्वभूमीवर हे शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावले जात आहेत आणि प्रशासकांकडून सुद्धा शाळेची पाहणी करण्यात येते. पुढे जाऊयात आणि बदलापूरमधील वादग्रस्त घटनेनंतर शाळेमध्ये फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम सुद्धा दाखल झालेली आहे. दोन्ही टीमकडून घटनास्थळाचा तपास सध्या सुरू आहे. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्याच संदर्भात पुढची अपडेट, बदलापूरमधील वादग्रस्त शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शाळा सुरू करण्याची मागणी आता पालक आणि विद्यार्थी करत आहेत. मागच्या आठवड्यावर म्हणजे आणखी आठवड्यावर शाळा बंद होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शाळा पुन्हा चालू करा अशी मागणी हे विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहे. शाळेच्या बाबतीत दुर्दैव असं आहे की 50-75 वर्ष ह्या शाळा जी बदलापूरला सेवा देते आणि ह्या शाळेत हा असा निंदनीय प्रकार घडला. ज्यांच्यामुळे घडला, ज्या लोक त्याला दोषी आहेत त्यांना तर कठोर कारवाई होणार आहे, परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि पालकांमध्ये तिथले कर्मचारी आहेत, तिथले शिक्षकवृंद आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आज आहे हे वातावरण पण कुठेतरी आता निवळलं पाहिजे. हळूहळू हे वातावरण निवळेल अशी आशा आहेच, पण ते लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे.